भाजपच्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली असं आव्हाडांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. मागचे 4 महिने लाडक्या बहिणीला किती छळलं सर्वांनी बघितलं असं आव्हाडांनी म्हटलंय. तर आव्हाडांना हृदय रोग झालाय, त्यांना फक्त दादाच दिसतात अशी टीका अमोल मिटकर यांनी केली आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, पण आमदाराला अगदीच कटोरा घेऊन भीक मागला याच्याकडे उभं करू नका. आमदार आमदार आहे, उद्याचं सरकार गेलं तर तुम्ही फक्त आमदार राहणार आहात. अर्थमंत्र्यांशी तुम्ही या सगळ्या संदर्भात काही बोललात? अर्थमंत्र्यांना मी जवळजवळ 50 पत्र पाठवली, 50 फोन त्यांच्या पीए ला केले, सगळ्यांनी सांगितलं अर्थमंत्री काय तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला तयार नाहीत. तुमच्या पक्षातले काही आमदार आज अर्थमंत्र्यांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावरती होते आणि ते निधीसाठी गेलेले होते. नाही जायला पाहिजे ना, आता शेवटी